श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं. यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल. आणि उदयतिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्क दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे. नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात. एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6:30 ते 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. आता दिवा म्हणजे तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे, किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. आता हा दिवा आपण लक्ष्मीप्राप्तीकरता, इच्छापूर्तीकरता तयार करत आहेत, म्हणून आवर्जून ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे. पण आता काही कारणासह नसेल तुमच्याकडे गाईचं तूप, तर जे पण देवपूजेमध्ये तुम्ही तेल वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं, पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. सर्वप्रथम आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं आहे, त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक हे काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ आणि मूठभर गहू हे ठेवायचे आहेत. आणि त्यावर जो आहे आपल्याला जो आपण दिवा तयार करून ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे. या दिव्यामध्ये जी आपण लवंगाने वेलची टाकणार ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख विघ्न संकट दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे ते कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता ह्या दिव्यामध्ये जे तूप टाकले त्याचबरोबर लवंग आणि वेलची टाकलेली आहे, त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, कारण ह्या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा आपण ह्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच ह्या दिव्याखाली जे आपण धान्य टाकले त्यामुळे माता अन्नपूर्णा ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही.
अशा रीतीने आपल्याला हा इच्छापूर्ती दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा. ह्या दिव्यामध्ये असणारे ज्या वाती आहे तसेच लवंग आणि हिरवी वेलची जी आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आणि त्यामध्ये 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्यात आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. असा हा धूर आपल्या घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पाने माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.